नमस्कार, मालवणी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण मालवणी पद्धतीने सुळे फ्राय आणि सुळ्याची आमटी पाहणार आहोत। इथे हे सुळे मासे आपण प्रथम नीट साफ करून घेणार आहोत। या सुळे माशांना खवले फार असतात, त्यामुळे दोन्ही बाजूंचे खवले प्रथम काढून घेऊया, नाहीतर ते आमटीमध्ये उतरतात। त्यानंतर दोन्ही साईडला असलेले कल्ले कापून टाकले। डोक्याचा व शेपटाकडचा भाग कापून आपल्या आवडीप्रमाणे तुकडे कापून घ्यावेत। मासे साफ करून झाल्यानंतर 2 चमचे मीठ लावून अर्धा तास बाजूला ठेवून दिले। मासे मीठ लावून ठेवले आहेत, तोपर्यंत आपण वाटणाचं साहित्य बघूया। 1 वाटी ओलं खोबरं आणि अर्धा उभा चिरलेला कांदा वाटून घेणार आहोत। थोडासा बारीक कांदा फोडणीसाठी आणि 1/2 वाटी ओलं खोबरं आपण रसासाठी वापरणार आहोत। 2 चमचे काश्मीरी लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा धणे, चिंचेचा कोळ, 5 ते 6 मिरी। मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल तिखट, धणे, हळद, उभा चिरलेला कांदा, वाटण्यासाठी ठेवलेलं खोबरं, काळी मिरी, थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया। रसासाठी जे खोबरं ठेवलं होतं त्याचा थोडंसं पाणी घालून वाटून रस काढून घेतला। 1/2 तासानंतर 3 ते 4 वेळा पाणी घालून मासे स्वच्छ धुवून घेऊया। एका भांड्यामध्ये 1/2 चमचा तेल घातलं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये फोडणीचा कांदा घालून परतूया। कांदा लालसर झाला की त्यामध्ये आमटीचे वाटण घालून घेतले। आता यामध्ये 1/2 चमचा मीठ आणि चिंचेचा कोळ घालूया। आता यामध्ये नारळाचा रस घालूया। या वाटणामध्ये मासे सोडल्यानंतर आमटी फार न ढवळता मस्त अशी एक उकळी काढून घेतली। आता इथे आंबट तिखट अशी सुळ्याची आमटी तयार आहे। मासे फ्राय करण्यासाठी तांदळाचे पीठ, 2 चमचे लाल तिखट, चिंचेचं पाणी, हळद आणि तेल मी इथे घेतलं आहे। आता या सुळ्यांना थोडंसं चिंचेचं पाणी, हळद, लाल तिखट सगळं व्यवस्थित लावून घेऊया। त्यानंतर या माशांना तांदळाचे पीठ व्यवस्थित लावून घेतले। तव्यावरचे तेल तापल्यानंतर आता हे सुळे आपण फ्राय करून घेऊया। एक बाजू चांगली फ्राय झाली की दुसऱ्या बाजूने सुद्धा परतून व्यवस्थित फ्राय करून घेऊया। आता हे मासे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर काढून घेऊया। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि मालवणी लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा।